वे पुस्तके चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली जिल्हा पोलीस भरती यामध्ये याआधी विचारलेल्या प्रश्नाबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर ते का आवश्यक आहे, तर मित्रांनो, कोणत्याही परीक्षा तुम्ही जेव्हा देता तेव्हा आधीच्या झालेल्या पेपरची पडताळणी करणे आवश्यक असते. कारण तर ते प्रश्नाची काठिण्य पातळी कशी असेल, कोणकोणते प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न कसे रिपीट होतात याबद्दलची एकंदरीत माहिती आपल्याला मिळते. त्यामुळेच हे झालेल्या प्रश्नपत्रिका पडताळणी करणे आवश्यक असते आणि त्याद्वारे आपला 30 ते 40% अभ्यास होऊन जातो. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया प्रश्न. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहू गडचिरोली पोलीस भरती 2011 प्रश्न. यामध्ये पहिला प्रश्न आहे, सपराळा हे अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे चामोर्शी. सेकंड प्रश्न आहे, तेंदूपत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतूत केले जाते? याचे योग्य उत्तर उन्हाळा हे ऋतू आहे. तिसरा, हत्ती गोठा हे ठिकाण कोणत्या मार्गावर आहे? तर हे ठिकाण धानोरा मुरमगाव या मार्गावर आहे. गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेले केंद्रीय अर्धसैनिक बल कोणते? याचे उत्तर आहे CRPF. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ठिकाण गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून जवळ आहे? पर्याय होते हेमलकसा, मार्कंडा, कालेश्वर आणि सोमनूर. याचे योग्य उत्तर आहे मार्कंडा. यानंतरचा प्रश्न आहे, बेळगाव पोलीस मदत केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? याचे योग्य उत्तर कोरची असे आहे. सातवा प्रश्न, अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने संबोधले जाते? तर याला प्राणहिता या नावाने संबोधले जाते. आठवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे? तर गडचिरोली जिल्ह्यात एकमेव रेल्वे स्टेशन आहे जे वडसा या शहरामध्ये आहे. नवा प्रश्न, डॉक्टर अभय बंग यांची सर्च ही संस्था कोणत्या तालुक्यातील आहे? ही संस्था गडचिरोली या तालुक्यातील आहे. त्यानंतर दहावा प्रश्न, आदिवासी गावामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यक्रम अथवा सभेकरिता एकत्र जमतात? तर गोटूल या ठिकाणी आदिवासी बांधव कार्यक्रमाकरिता एकत्र जमतात. त्यानंतरचा 11वा प्रश्न पाहू, गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे? तर नैसर्गिक तलाव हे टिपागड या डोंगरावर आहे. 12वा प्रश्न आहे, वडसा कोळची मार्गावर कोणता घाट पडतो? वडसा कोळची मार्गावर बेळगाव हे घाट पडते. त्यानंतरचं 13वा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यात दुर्गादेवी उत्सवीकरता प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर आरमोरी हे ठिकाण आहे. गडचिरोलीतच नाही तर विदर्भात सुद्धा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? गडचिरोली तालुक्यातील लेखामेंढा ही ग्रामपंचायत आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भाषा गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने बोलली जात नाही? यामध्ये ऑप्शन्स होते गोंडी, तेलुगू, बंगाली आणि तामिळ. तर तामिळ ही भाषा गडचिरोली जिल्ह्यात बोलली जात नाही. त्यानंतरचा 15वा प्रश्न आहे, रिला हा कशाचा प्रकार आहे? नृत्याचा प्रकार आहे. प्रश्न 16वा, गडचिरोलीकडून नागपूरकडे जाताना कोणत्या नद्या लागतात? तर गडचिरोलीकडून नागपूरकडे जाताना आपल्याला कठानी आणि खोब्रागडी या नद्या लागतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोशिम रेशीम प्रकल्प कोणत्या तालुक्यातील आहे? आरमोरी या तालुक्यातील कोशिम कोसा रेशीम प्रकल्प आहे. प्रश्न 18वा, गडचिरोली जिल्ह्यात कोणते विद्यापीठ आहे? गोंडवाना हे विद्यापीठ गडचिरोली जिल्ह्यात आहे. प्रश्न 19वा, गडचिरोली जिल्ह्यात कोणते आदिवासी जास्त प्रमाणात आहेत? तर गोंड आणि माळिया हे आदिवासी जास्त प्रमाणात आहेत. प्रश्न 20वा, नक्षलवादी PLG या सप्ताह कोणत्या महिन्यात येतो? तर हा नक्षल्यांचा सप्ताह डिसेंबर महिन्यात येतो. प्रश्न 21वा, गडचिरोलीत कोणत्या ठिकाणी वैनगंगा उलटी वाहते? तर वैनगंगा उलट्या दिशेनेही मार्कंडा या ठिकाणी वाहते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आलेली आहे? गडचिरोली या ठिकाणी दारूबंदी करण्यात आलेली आहे.
प्रश्न 23वा, गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक कोण होते? तर वीर बाबूराव शेडमाके हे स्वातंत्र्यसैनिक होते. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणते राज्य आहे? तर त्यावेळेस आंध्र प्रदेश होते, सध्या तेलंगणा हे राज्य आहे. प्रश्न, खोब्रामिंडा या ठिकाणी कोणत्या देवाचे मंदिर आहे? तर या ठिकाणी बजरंगबली देवाचे मंदिर आहे. सन 2010 साली महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पुष्कर यात्रा साजरी करण्यात आली? तर गडचिरोली जिल्ह्यात पुष्कर यात्रा साजरी करण्यात आली. प्रश्न 27वा, तुळजागड येथे कोणत्या देवाची यात्रा साजरी केली जाते? ठाकूरदेव या देवाची यात्रा साजरी केली जाते. कोणत्या ठिकाणी आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगड या राज्याची सीमा एकत्र येते? सोमनूर या ठिकाणी ही सीमा एकत्र येते. 29वा प्रश्न, हेमल कसा हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? भामरागड या तालुक्यातील आहे. ग्लोरी ऑफ वालापल्ली हे कोणत्या रोडवर आहे? अहेरी पेरमिली या रोडवर आहे. प्रकाश आमटे हे कशाशी संबंधित आहेत? लोकबरादरी प्रकल्प हेमल कसाशी संबंधित आहेत. त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून कोणती नदी वाहते? वैनगंगा ही नदी वाहते. प्रश्न 33वा, गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे. त्यानंतर लेखी परीक्षा 13चे प्रश्न पाहू. सन 2013 नक्षल चकमकीत C-60 पथकाचे कोणते जवान शहीद झाले? गोविंद फरकाटे हे जवान शहीद झाले. गडचिरोली पोलिसांचा नवजीवन प्रकल्प कशाशी संबंधित आहे? नक्षल आत्मसमर्पण याशी संबंधित आहे. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्यांची भूमिका कोणी केली? तर नाना पाटेकर यांनी केली. नंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यात सर्च ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ही संस्था सातगाव या ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या स्वयंसेवी संस्थेचे संचालक कोण आहेत? डॉक्टर अभय बंग हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न, वनहक्क प्राप्त करणारे देशातील प्रथम गाव गडचिरोली जिल्ह्यातील कोणते? तर लेखामेंढा हे गाव आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील जेजानी पेपर मिल कुठे आहे? तर वळसा या ठिकाणी ही पेपर मिल आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली? तर ही निर्मिती चंद्रपूर या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली. गडचिरोली कोणत्या ठिकाणी महाशिवरात्री सर्वात मोठी यात्रा भरते? तर मारकंडा या ठिकाणी ही यात्रा भरते. गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर प्रकाश आमटे यांचे आश्रम कुठे आहे? तर हेमलकसा येथे आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 12 तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात हत्ती कुठे आढळतो? तर कमलापूर या ठिकाणी हत्ती आढळतो. गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे? तर गडचिरोली या ठिकाणी हे मुख्यालय आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच प्रकारची प्रश्नांची सिरीज समोर चालू असणार आहे तेव्हा आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येईल.